पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. UNA मेहता रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुसार मोदींच्या आई हिराबेन मोदी यांना 27 डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या UNA मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 27 डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्ता अपघातात जखमी झाल्याची बातमी समोर आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना UNA मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान हिराबेन यांनी 18 जून रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. याच निवडणुकांमध्ये हिराबेन यांनी मतदानही केलं होतं. हिराबेन मोदी यांचा जन्म 18 जून 1923 रोजी झाला. पंतप्रधान मोदींच्या आईने वयाची 100 पूर्ण केली. या पार्श्वभूमीवरती आनंद व्यक्त केला होता. मला अजिबात शंका नाही की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे किंवा माझ्या व्यक्तिमत्वामधील चांगल्या गोष्टी या माझ्या पालकांकडून झाल्या आहेत. आज मी इथे दिल्लीमध्ये बसलो असलो तरी अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत असं देखील मोदींनी यावेळी म्हटलं आहे.